पण जर कुणी ही निवडणूक वैयक्तिक महाडिक विरुद्ध पाटील करत असेल तर मात्र मी सुद्धा गप्प बसणार नाही आणि तुम्ही सुद्धा गप्प बसायचं नाही. आणि छत्रपतींच्या विरोधात कोणीतरी सर्वसामान्य नेता उभा राहतोय ही या देशासाठी पहिली वेळ नाहीये हे मला पहिला तुम्हाला सांगू दे. लोक आपल्याला नावं ठेवतील घराण्याबद्दल बोललं तर काही गरजच नाहीये आपल्याला छत्रपती घराण्यावरती बोलायची, कारण गादीला मान आहे पण मत. राजकारण हा वाईट खेळ नाही आहे. राजकारणात असणारे जे खेळाडू आहेत ना ते वाईट रीतीने खेळतात आणि म्हणून हा खेळ बदनाम झालेला आहे. स्पेशियस लक्झुरियस सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृह प्रकल्प गृहलक्ष्मी रचना. जेव्हा निवडणुका होत असतात तेव्हा प्रत्येकाने हे गृहित धरायचंच असतं की जेव्हा आपण ह्या चिखलात उतरतो तेव्हा आपल्यावरती पण थोडेफार शिंतोडे याचे उडतच असतात. जसं म्हणतात ना की पॉलिटिक्स इज अ व्हेरी बॅड गेम. राजकारण हा वाईट खेळ नाही आहे. राजकारणात असणारे जे खेळाडू आहेत ना ते वाईट रीतीने खेळतात आणि म्हणून हा खेळ बदनाम झालेला आहे. आज मी ऐकलं स्टेटमेंट ऐकलं ज्यांनी आज विरोधकांच्या प्रचाराची धुरा सांभाळलेली आहे त्यांचं स्टेटमेंट की प्रचाराची पातळी खाली नेऊ नका. मुळात प्रचाराची पातळी खाली नेण्याचं काम यांनीच कोल्हापुरात सुरू केलेलं आहे. प्रचाराची पातळी कधीच खाली नव्हती. आणि छत्रपतींच्या विरोधात कोणीतरी सर्वसामान्य नेता उभा राहतोय ही या देशासाठी पहिली वेळ नाही आहे हे मला पहिला तुम्हाला सांगू दे. आज साताऱ्यात उदयन महाराज लढणारच आहेत निवडणूक, त्यांच्याही विरोधात महाविकास आघाडी कोण ना कोणतरी उमेदवार देणारच आहे. त्यामुळं छत्रपतींच्या विरोधात कोणीतरी उभं राहिलंय म्हणजे त्यांनी छत्रपतींचा अपमान केलेला आहे आणि पर्यायाने कोल्हापूरच्या जनतेचा अपमान केलेला आहे आणि अस्मिताचा अपमान केलेला आहे. या सगळ्या गोष्टी मला पटत नाहीत. तुमच्याकडे चेहरा नाही म्हणून तुम्ही महाराजांना गळ घातली, कारण आज काँग्रेसकडनं उभं राहायला खरं तर त्यांच्याकडे उमेदवार सुद्धा नसावा म्हणून शेवटी त्यांना महाराजांच्याकडे जाऊन गळ घालायची वेळ आली. महाराज आम्हाला आदरणीय आहेत, खरं तर माझं घरचं नातं आहे त्यांच्याशी. आज मी सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहे. मी वैयक्तिक महाराजांच्या वरती कधीही टीका करणार नाही. ते आदरणीय होते, ते आदरणीय आहेत आणि ते आदरणीय राहतील. पण त्यांचा वापर करणाऱ्यांच्या वरती मला विश्वास नाही. त्यांची ढाल करून लढणाऱ्यांच्या वरती माझा आक्षेप असणार आहे. माझं जे इथून पुढचं जे प्रत्येक भाषण होईल किंवा प्रत्येक मुद्दा मी जो सांगेन तो त्यांच्यावरती आक्षेप ठेवणार आहे ज्यांनी छत्रपती महाराजांचा या निवडणुकीत वापर केलेला आहे. कारण त्यांना दाखवायला चेहरा नव्हता. खरं तर या निवडणुकीमध्ये त्यांनी उतरू नये अशी भावना मला वाटतं पालकमंत्री साहेबांनी सुद्धा व्यक्त केली होती, केवळ एवढ्यासाठी की या निवडणुकीत उतरलं की काही ना काहीतरी अंगावरती उडणार. फक्त वैयक्तिक टीका आम्ही खरंच करणार नाही, कारण ती पातळी फक्त त्यांनी गाठलेली आहे, आम्ही ती गाठणार नाही. आणि या व्यासपीठावरून माझ्या सर्व लोकांना, माझ्या कुटुंबातल्या सर्व लोकांना मला हीच विनंती करायची आहे, आपण वैयक्तिक पातळीवरती उतरायचं नाही. पण जर कुणी ही निवडणूक वैयक्तिक महाडिक विरुद्ध पाटील करत असेल तर मात्र मी सुद्धा गप्प बसणार नाही आणि तुम्ही सुद्धा गप्प बसायचं नाही. ही निवडणूक आहे काँग्रेस पक्षविरुद्ध भाजप पक्षाची. ही निवडणूक आहे दोन पक्षांच्या विचारातल्या अंतराची, दोन पक्षाच्या वैचारिक मतभेदाची. आणि ही निवडणूक आहे ती आपल्या देशाच्या पंतप्रधानांची, देशाच्या पंतप्रधानांना आपल्याला पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून देशाचं नेतृत्व त्यांच्या हातात देण्याची. त्यामुळे ही निवडणूक छत्रपती विरोधात संजय दादा मंडलिक नाही आहे, ही निवडणूक आहे माझ्या नेत्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याची. ही निवडणूक आहे देशाची आणि त्याच दृष्टीनं प्रत्येकाने ह्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. कुणी घाबरायचं काम नाही. प्रत्येकाच्या मनात पहिल्यांदा उमेदवारी घोषित झाल्यावरती हेच प्रश्नचिन्ह आलं असेल की आता आपण महाराजांच्या बद्दल काय बोलणार. लोक आपल्याला नावं ठेवतील घराण्याबद्दल बोललं तर काही गरजच नाही आहे आपल्याला छत्रपती घराण्यावरती बोलायची, कारण गादीला मान आहे पण मत. त्याच्यामुळे हे कायम लक्षात ठेवा, मान गादीला खरं मत. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK News चॅनेलला सबस्क्राईब करा.